विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये आपण सजातीय करणीवरील क्रिया अर्थात सजातीय करण्यांची बेरीज आणि वजाबाकी हा भाग पाहणार आहोत हा भाग पाहिल्यानंतर आपल्यामध्ये सजातीय करण्यांची बेरीज आणि सजातीय करण्यांची वजाबाकी करणे या क्षमता निर्माण होणे अपेक्षित आहे पाठीमागील वर्षी झालेल्या काही गोष्टीची उजळणी करूयात त्यामध्ये चारचा वर्ग चारचा वर्ग बरोबर सोळा आपणास माहीत आहे चारचा वर्ग सोळा आहे आणि म्हणून सोळाचे वर्गमूळ हे चार आहे त्याचप्रमाणे नऊचा वर्ग बरोबर एक्क्याऐंशी आणि म्हणून एक्क्याऐंशीचे वर्गमूळ नऊ पुढचा घटक आपण पाहतोय तो आहे कर्णी सुरुवातीला एक संख्या दिसते कर्णीमध्ये एक कोटी नऊ तर ही संख्या कर्णी असेल तर समोर फळ्यावरती चिन्ह दिसतं या चिन्हाला कर्णी चिन्ह म्हणतात या ठिकाणी यन या संख्येला त्या कर्णीची कोटी म्हणतात आणि एला करणीस्थ संख्या म्हणतात कोटी दोन असणाऱ्या कर्ण्यांना करणी म्हणतात सजातीय करणी ज्या कर्णींची कोटी समान आणि संख्याही समान असतात अशा करणींना सजातीय कर्णी म्हणतात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपल्या स्क्रीनवरती एक करणी दिसते ती दी करणी आहे एम करणीत ए कोटी एन या ठिकाणी एन, ए, या एन जी आहे याला कोटी असं म्हणतात म्हणजे यांच्या ठिकाणी जी संख्या असते ती संख्या त्या संख्येला कोटी असं म्हणतात ज्यावेळेस ती संख्या दिलेली असते त्यावेळेस ती कोटी जी दिली आहे ती असते आणि ज्यावेळेस ती संख्या दिलेली नसते ज्यावेळेस ते ब्लँक असतं त्यावेळेस ती कोटी दोन असते हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल ए च्या ठिकाणी जी संख्या असणार आहे त्या संख्येला आपण कर्निस्त संख्या असं म्हणणार आहेत आणि एमच्या ठिकाणी जी संख्या आहे एमच्या सं असलेल्या संख्येला असले आपण सहगुणक म्हणतो चला तर मग पुढे पाहूयात सजातीय करण्या आहेत का नाही यासाठीची काही उदाहरणे आपल्याला स्क्रीनवरती दोन करण्या दिसतात ओळखूयात या दोन करण्या सजातीय करण्या आहेत का नाही पहिल्या कर्णीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की याचा सहगुणक ऋण एक आहे कोटी दिलेली नाही म्हणजे ती दोन आहे आणि कर्णिस्त संख्या तीन आहे दुसऱ्या कर्णीचा आपण विचार केला तर याचा सहगुणक दोन आहे कोटी याचीही दिली नाही म्हणजे ती दोन आहे आणि कर्णिस्त संख्या तीन आहे आता दोन्ही करण्यांचा एकत्रित विचार केला तर असं लक्षात येतं की दोन्ही कर्णींची कोटी दोन आहे आणि कर्णिस्त संख्या तीन आहे म्हणजे कोटी समान आहे आणि कर्निस्त संख्याही समान आहे म्हणून या दोन करण्या सजातीय करण्या आहेत या ठिकाणी दुसरं उदाहरण आपल्याला स्क्रीनवरती दिसतं या दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला दोन करण्या दिसतात पहिली करणी आहे चार कर्णीत पाच आणि दुसरी करणी आहे तीन कर्णीत आठ या ठिकाणी पहिल्या करणीची कोटी दोन आहे दुसऱ्याही करणीची कोटी दोन आहे परंतु पहिल्या करणीच्या कर्णिस्त संख्या पाच आहे आणि दुसऱ्या करणीची कर्णिस्त संख्या आठ आहे आणि म्हणून या ठिकाणी कर्णिस्त संख्या भिन्न आहेत आणि म्हणून या ठिकाणी ही दिलेल्या दोन करण्या सजातीय करण्या नाहीत तिसरं उदाहरण या ठिकाणी स्क्रीनवरती आहे पहिली करणी आहे कर्णी दोन कोटी तीन आणि दुसरी करणी आहे कर्णी दोन कोटी चार या ठिकाणी कोटी दोन्ही संख्यांची भिन्न आहे परंतु कर्णिस्त संख्या समान आहे आणि कोटी भिन्न असल्यामुळे या ठिकाणी या दोन करण्या सजातीय करण्या नाहीत पुढे आपण पाहणार आहोत सजातीय करण्यावरील क्रिया यामध्ये बेरीज व वजाबाकी दिलेल्या दोन करण्यांची बेरीज किंवा वजाबाकी करण्यासाठी दिलेल्या करण्या सजातीय करण्या असाव्या लागतात सजातीयचा अर्थ दिलेल्या दोन्ही करण्यांची कोटी समान असावी लागते आणि कर्णिस्त संख्या ही समान असावी लागते जेव्हा कोटी आणि कर्णिस्त संख्या या समान असतात तेव्हा त्या दोन करण्यांची बेरीज किंवा वजाबाकी या क्रिया करता येतात आता ज्यावेळेस करण्यांची कोटी आणि करण्यांची कर्णिस्त संख्या समान आहे त्यावेळेस बेरीज किंवा वजाबाकी ही सहगुणकाची केली जाते सहगुणकाची बेरीज करण्यासाठी दोन्ही सहगुणकाचे चिन्ह समान असावे लागतात त्यावेळेस सहगुणकाची बेरीज करतात आणि जर सहगुणकाचे चिन्ह भिन्न असतील तर मोठ्या सहगुणकातून लहान स सहगुणक वजा करून मोठ्या सहगुणकाचं चिन्ह त्या करणीला देतात पुढे पाहुयात उदाहरणे पहिलं उदाहरण या ठिकाणी स्क्रीनवरती आपल्याला दिसेल उदाहरण आहे सोपे रूप द्या सात कर्णित पाच अधिक बारा करणित पाच या ठिकाणी या दोन्ही करण्या आहेत आणि त्या दोन्ही करण्यांची बेरीज करण्यासाठी आपण त्या करणींचं निरीक्षण करूयात निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल या दोन्ही करण्या सजातीय करण्या आहेत आता दोन सजातीय करण्यांची बेरीज करायची आहे तर बेरीज करताना बेरीज फक्त आणि फक्त सहगुणकाची होते आता या ठिकाणी पहिल्या कर्णीचा सहगुणक सात आहे आणि दुसऱ्या कर्णीचा सहगुणक बारा आहे म्हणून आपण या दोन्ही सहगुणकाला कंसामध्ये घेतलं आहे सात अधिक बारा वर्गमुळात पाच आणि त्यानंतर पुढं बेरीज करावी लागेल सात आणि बारा यांची बेरीज एकोणीस वर्गमुळात पाच आणि म्हणून याची बेरीज आली एकोणीस वर्गमुळात पाच पाहूयात दुसरं उदाहरण दुसरे उदाहरण आहे सोपे रूप द्या चौदा करणीत सात ऋण नऊ करणीत सात या दोन करण्यांची या ठिकाणी वजाबाकी करायची आहे पाहुयात दुसरं उदाहरण उदाहरण आहे सोपे रूप द्या चौदा करणीत सात ऋण नऊ करणीत सात या ठिकाणी सुरुवातीला उदाहरण लिहून घेऊ आपण चौदा करणीत सात वजा नऊ करणीत सात यानंतर निरीक्षण केल्यानंतर लक्षात येईल या दोन करण्या सजातीय करण्या आहेत आणि म्हणून यांच्या सहगुणकाची चिन्हानुसार बेरीज किंवा वजाबाकी जे होतं ते करता येईल या ठिकाणी चौदाचं चिन्ह धन आहे आणि नऊचं चिन्ह ऋण आहे म्हणून या ठिकाणी सहगुणकाची वजाबाकी होईल कारण चिन्ह या ठिकाणी भिन्न आहेत आणि मग चौदातून नऊ वजा केल्यानंतर वजाबाकी पाच येईल आणि पुढं जे आहे करणीमध्ये सात ते ॲज इट इज राहील म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पाच करणीत सात तिसरे उदाहरण सोडवलेले आहे आपल्यासमोर त्याचं निरीक्षण करा यामध्ये सुरुवातीला तुम्हाला दिसताना करण्या सजातीय दिसणार नाहीत परंतु त्या करण्याना सोपं रूप दिल्यानंतर त्या सजातीय होतील आणि त्यानंतर मग त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करता येईल उदाहरण वाचून पहा यानंतर पुढं दिलेलं आहे स्वाध्याय स्वाध्याय आपल्या गणितासाठी केलेल्या वहीमध्ये सोडवा